नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अंडरस्टँड अँड राईट फोर हा भाग पाहिला. आजही आपण अंडरस्टँड अँड राईट फोर हाच भाग पाहणार आहोत. चार हा अंक पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अंडरस्टँड अँड राईट फोर हा भाग पाहत होतो, समजून घेतला आहे. आज आपण त्याच्यावर आधारित कृती पेज नंबर पुस्तकातील पेज नंबर 10 वरची कृती आपण या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी काही रंगवण्याचं काम आहे, बिट्स काढण्याचं काम आहे आणि चारचा सराव आहे. तत्पूर्वी आपण चार, या ठिकाणी पहा, हाताची चार बोटं तुम्हाला दाखवली आहेत आणि चार कशा प्रकारे असतात याचं आपण एकदा अवलोकन करूयात. ही चार बोटं आहेत, पहा, हाताची चार बोटं, बरोबर. 1, 2, 3, 4 हे चार हा अंक या ठिकाणी पाहिला. आता आपण पेज क्रमांक 10 वरील ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण अंडरस्टँड अँड राईट फोर आता पुस्तकातील पेज क्रमांक 10 वर असणारा हा जो घटक आहे या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत, पुस्तकामध्ये सोडवणार आहोत. या ठिकाणी आता काल आपण हाताचं उदाहरण घेतलं, आजही आपण हाताची चार बोटं पाहिली, चार हा अंक पाहिला. त्याच पद्धतीनं इथेही चार बोटं आपल्या हाताची दाखवली आहेत. 3 and 1 make 4 3 and 1 = 4 हे आपण या ठिकाणी पाहिलं. हाताची चार बोटं दाखवली आहेत, ही माझ्या हाताची चार बोटं, 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं आपण कालही हे पाहिलं होतं, आजही पाहत आहोत. त्यानंतर दिलंय 4, 4, 4 अ कार हॅज व्हील्स 4 विल यू प्लीज शट द डोअर. म्हणजे काय, 4, 4, 4 कारला म्हणजे गाडीला किती व्हील्स असतात, व्हील्स म्हणजे चाक, किती चाक असतात, 4 चाक असतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे, या वाक्यावरून सांगितलं आहे. विल यू प्लीज शट द डोअर आणि आता तुम्ही दरवाजा लावा, एक छोटंसं स्लोगन असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, या बॉक्समध्ये चार वस्तू दाखवल्या, मोजूयात का आपण, 1, 2, 3 and 4 3 and 1 make 4 3 and 1 = 4 ह्या चार वॉटर बॉटल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवल्यात. यानंतर या खालच्या चित्रामध्ये पहा, टिफिन बॉक्स दाखवलेत, मोजूयात का, 1, 2, 3 and 4 चार टिफिन बॉक्स आहेत. आता हा बॉक्स मात्र रिकामा आहे, मग इथं आता आपल्याला काय करायचं आहे, तर ड्रॉ 4 बीड्स. बीड्स म्हणजे मणी. आपल्याला या बॉक्समध्ये 4 मणी काढायचे आहेत. किती मणी काढायचे आहेत, 4 मणी काढायचे आहेत. चला तर मग आपण आता त्या बॉक्समध्ये 4 मणी काढूया. हे पहा, 1, 2, 3 and 4 बघा, 1, 2, 3 and 4 अशा प्रकारे आपण ड्रॉ 4 बीड्स 4 मणी या ठिकाणी काढलेली आहेत. आता खाली काय दिलंय पहा, कलर 4 हे काय आहेत, चोकोबार्स आहेत, बरोबर आहे ना. आपण कुल्फी वगैरे खातो ना, ह्या चार ह्याच्यातल्या चार कुल्फीला आपल्याला रंगवायचं आहे. तसंच कलर 4 हे जे चार आकृत्या आहेत ह्या चार आकृत्याला तुम्हाला रंगवायचं आहे. आणि कलर 4 हे काय, चॉकलेट्स, या चार चॉकलेटला रंगवायचं आहे, तेही आता आपण रंगवू. मित्रांनो, आता आपल्याला, आता आपण पाहिलं या चार कुल्फ्यांना आपल्याला आता कलर द्यायचा आहे, तर आपण आता या चार कलर 4 या चार कुल्फ्यांना आता आपण रंग देऊया. बघा, 1 तुम्ही या ठिकाणी कुठलाही रंग वापरू शकता पुस्तकामध्ये आणि वहीमध्ये रंग देण्यासाठी. 2 मी या ठिकाणी लाल कलर वापरतो आहे. 3 अशा प्रकारे चार कुल्फ्यांना आपल्याला हा रंग द्यायचा आहे. आणि 4 या पद्धतीनं आपण ह्या एकूण चार कुल्फ्यांना मित्रांनो रंग दिलेला आहे. एक कुल्फी तशीच राहते, पहा, ही कुल्फी तशीच राहते, ती तशीच राहू द्यायची. यानंतर पुढच्या चित्राला आपण आता रंगवूया. या ठिकाणी कलर 4 पुन्हा फक्त 4 या आकृत्यांना आपल्याला रंगवायचं आहे. 1 अशा पद्धतीनं रंगवायचं आहे. तुम्ही
पुन्हा एकदा कुठलाही कलर या ठिकाणी वापरू शकता. टू थ्री आणि फोर हे फोर बाहेर किती राहिलेत मित्रांनो मोजा. हे वन आणि हे टू दोन बाहेर राहिलेत. आपण चार ह्याला कलर दिलेला आहे. पुढचं चित्र पाहू. टॉफी रंगवायची आहे. चारच टॉफ्या रंगवायच्यात. रंगवूयात. वन टू थ्री अँड फोर. तीन आणि एक चार. अशा पद्धतीनं आपण चार टॉफ्याला रंगवल. बाहेर किती टॉफ्या राहिल्यात पहा. वन टू ही एक आणि ही एक. या दोन टॉफ्या बाहेर राहिलेल्या आहेत. चॉकलेट राहिलेले आहेत. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ह्या चार चॉकलेट त्याच्या मागची एक आकृती आणि कुल्फ्या चार आपण रंगवलेल्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही कलरचा रंगाचा वापर करून पुस्तकामध्येही रंगवायचे आणि वहीत देखील रंगवायचे. आता आपण मित्रांनो टॉफ्या वगैरे रंगवलेला आहे. आता आपण या ठिकाणी या बॉक्समध्ये पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे चारचा सराव करूयात. डॉटमध्ये फोर या ठिकाणी तुम्हाला वरच्या बॉक्समध्ये दिलेले आहेत. पहा इथे खाली आपण आता फोर काढू. फोर 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 फोर. अशा पद्धतीनं हा फोरचा सराव तुम्ही पुस्तकातही करायचा आहे, वहीत देखील करायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीनं आपण अंडरस्टँड अँड राईट फोर हा भाग पाहिला. पुढील तासिकेत अंडरस्टँड अँड राईट फाईव्ह हा भाग पाहूया.